जय भारत, मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयाच्या विशेष घडामोडी। आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर। कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख, जे इंदुरीकर महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची कीर्तन करण्याची स्टाईल ही सर्व कीर्तनकारांपेक्षा वेगळी आहे। सहज हसत खेळत साध्या सोप्या भाषेत प्रेक्षकांना हसवत विचार मांडणे ही त्यांची खासियत। उपस्थित महिलांचा मुलींचा अपमान करणे हा त्यांच्या कीर्तनातील विशेष आकर्षण। हेच महाराज इंदुरीकर मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेप्रमाणे वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःच अडचणीत सापडले आहेत। भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंबे खाल्याने मूल होतात असं वक्तव्य केलं होतं, तर इंदुरीकर महाराजांनी सम तारखेला स्त्रीशी संघ केला तर मुलगी होते आणि विषम तारखेला संघ केला तर मुलगी होते, आणि जर अशी वेळेला स्त्रीशी संभोग केला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारे होते असे वक्तव्य केले आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे ते टीकेचे धनी झाले आणि त्यांच्या अडचणीत सापडले आहेत। इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्याचा अर्थ असा निघतो की मुलगा होणं चांगलं आणि मुलगी जन्माला येणं वाईट। एक प्रकारे मुली अशुभ तारखेला जन्म घेतात आणि मुलं शुभ तारखेला जन्म घेतात। त्यांच्या या वक्तव्यातून केवळ स्त्रीबद्दल कमीपणाच दिसून येत नाही तर लोकांमध्ये अंधश्रद्धाही पसरते। आपल्या कीर्तनातून सासूसून पात्र रंगवताना महिलांना तुच्छ लेखणारी, त्यांना माणूस म्हणून न बघता वापरायची वस्तू म्हणून बघणारी अशी पुरुषसत्ताक मानसिकता असलेली वक्तव्ये इंदुरीकर महाराज नेहमी करतात। कीर्तन ऐकायला येणाऱ्या महिलांचा अनेक वेळा अपमान करतात, परंतु हसण्याच्या नादात कोणी लक्ष देत नाही। पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे। मुलीनं मोबाईल वापरला की तिच्या रिंगटोलबद्दल विडंबनात्मक बोलणे, चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो काय, अहो चप्पल कुठं शोभती, बायको आहे ती, तिने त्या मापात असावं। महिलांना पायातली चप्पल म्हणून संबोधणारी, स्त्रियांना दुय्यम व तुच्छ लेखणारी, महिलांवर बंधने लादणारी, समाजातील सर्व दोष महिलांच्या माथी मारणारी वक्तव्ये इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात असतात। इतकी वर्षे इंदुरीकरांनी कीर्तन केले, परंतु राष्ट्रसंत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा लवलेशही कुठे दिसत नाही। त्यांनी केलेल्या वक्तव्याचे खंडन करताना इंदुरीकर महाराज म्हणतात की भागवद्गीता, रामायण, महाभारत आणि काही शास्त्रात तसा उल्लेख आहे, मी काहीही चुकीचं बोललो नाही। यावरून या कीर्तनकाराच्या बुद्धीची आणि त्याच्या ज्ञानाची आवाका कळतो, त्यांची विचारधारा कळते, ते कोणाच्या हितासाठी कीर्तन करतात, कोणत्या विचारधारेचा प्रचार करतात हे समजून येते। ते नक्कीच विज्ञानवादी, समतावादी, स्त्रीमुक्तीशी साठी नव्हे तर दगडाचे मूर्तीचे गुलाम बनविण्यासाठी काम करतात हे दिसून येते। आता इंदुरकरांनी कीर्तन सोडून देतो आणि शेती करतो असे म्हटले, त्यामुळे काहीजण त्यांच्या समर्थनात उतरले आहेत। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील चाकणकर, अमोल मिटकरी, प्राध्यापक नामदेवराव जाधव, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे या पुरोगामी विचार असलेल्या लोकांचा समावेश आहे। खरं तर इंदुरीकरांनी कीर्तन करावे असे जर वाटत असेल तर मिटकरी, संतोष शिंदे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आधी इंदुरीकरांचा ब्रेन वॉश करायला हवा। त्यांना संत परंपरेंचा सत्य इतिहासाचे धडे द्यावेत, विज्ञानांची सांगड घालून भागवद्गीता, रामायणाचा नाद सोडून संत तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारांची कास धरावी, तरच त्यांच्या कीर्तनाला अर्थ उरणार आहे। नाही तर तुमचाही उद्या निषेध करायला अभ्यासू लोक मागे पुढे पाहणार नाहीत, कारण तुम्ही सगळे राजकीय असला तरी तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वाहक म्हणून बघतात। सध्या सोशल मीडियावर इंदुरीकरांच्या समर्थनात हॅशटॅग सुरू आहे आणि इंदुरीकरांचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या चालवल्या आहेत। इंदुरीकरांच्या समर्थनामध्ये जरी क्लुप्त्या चालून त्यांचं कीर्तन पुन्हा चालावं असं अनेकांना जरी वाटत असेल, तर इंदुरीकरांनी मात्र आपल्या कीर्तनामध्ये आमूलाग्र असा बदल करणं गरजेचं आहे। त्यांनी स्त्रियांचा अपमान होणार नाही, मुलांना मुलींना अपमानास्पद आपल्या कीर्तनातून वर्तन करू नये, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, तुकाराम महाराज
यांच्या कीर्तनाची कास धरून आणि विज्ञानवादी आणि समाजाचं हित होणारं कीर्तन करावं अशी अपेक्षा ठेवून इंदोरीकर महाराजांनी कीर्तन करावं. जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.